नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी हिरव्या मुगाचे डोसे कसे करायचे ते दाखवणार आहे नेहमीच्या डोशांप्रमाणे याला पीठ आंबवण्याची गरज नाही अतिशय पौष्टिक आणि पचायलाही हलके असे डोसे आहेत बऱ्याचदा मुगाचे डोसे जे आहेत ते काही जे कोरडे वातळ होतात तसं होऊ नये याकरता खास टिप्सही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्यांना तांदूळ चालत नसतील किंवा आंबवलेले पदार्थ चालत नसतील त्यांच्यासाठी हे मुगाचे डोसे अगदी उत्तम पर्याय आहे याकरता मी एक कप अख्खे हिरवे मूग घेतले आहेत याप्रमाणे या अख्खे मूग घेऊ शकता किंवा सालीची जी मुग डाळ असते ती वापरली तरी चालेल यामध्ये दोन मोठे चमचे तांदूळ घातले आहेत नुसत्या हिरव्या मुगाचे डोसे जे आहेत ते अगदी मऊ होतात डोशांना काहीसा कुरकुरीतपणा यावा म्हणून तांदूळ घातला आहे पण तांदूळ जर का चालत नसेल तर नुसत्या मुगाचे डोसे केलेत तरी हरकत नाही मूग आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं मग यामध्ये पुरेसं पाणी घालून भिजत ठेवायचं आहे मूग भिजल्यावर अगदी भरपूर फुकतात त्यामुळं याला पाणीही भरपूर ठेवायचं आहे आणि भांडंही पुरेसं मोठं हवं रात्रभर हे भिजू दिलं आहे मूग आणि तांदूळ आता रात्रभर व्यवस्थित भिजलेत मिक्सरच्या भांड्यात अर्ध करून याला वाटून घेणार आहोत हे मूग जे आहेत ते तुम्ही नुसते असेच देखील वाटून घेऊ शकता किंवा डोसे थोडेसे मसालेदार तिखट हवे असतील तर यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि आल्याचे तुकडे घालून जर का वाटलं तर ते छान तिखट होतात पण यावेळी मी प्लेन डोसाच करणार आहे कारण सोबत खाण्यासाठी आपण जण चटपटीत झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत महत्त्वाची टीप म्हणजे हे जर का असंच वाटलं तर हे डाळीचे डोसे आहेत शिवाय हे पीठ आंबवलेलं नाही आहे त्यामुळं डोसे एकाही कोरडे होतात तसं होऊ नये याकरता एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये वाटून घेतानाच घालणार आहे कांदा जो आहे तो मुकासोबत वाटून घेतल्यानं डोशांची चवही खूप छान येते सुरुवातीला पाणी न घालता फिरवून घ्या मग यामध्ये थोडं पाणी घालून वाटून घ्यायचंय पिठामध्ये पाणी जर का जास्त झालं तर डोसे व्यवस्थित पसरता येत नाहीत त्यामुळं सुरुवातीलाच पाणी कमी ठेवून वाटून घ्या यामध्ये सालीसहित मूग वापरलेत त्यामुळं हे जे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यावं लागतं नाहीतर मग यामध्ये सालीचे कण राहू शकतात हे बघा हे असं सगळं एकजीव होईपर्यंत वाटून घेतलंय यामध्ये चवीनुसार मीठ घातलं याचे लगेच डोसे न करता शक्य असेल तर कमीत कमी अर्धा तासांसाठी हे पीठ ठेवून द्यायचंय कारण लगेच वाटलेल्या पिठाचे डोसे जर का केले तरी देखील ते व्यवस्थित होत नाहीत पीठ जेवढं जास्त मुरेल तेवढे त्याचे डोसे छान होतात तोपर्यंत डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊ साधारण अर्धा कप ओल्या नारळाचे काप आहेत दोन मोठे चमचे टोमॅटो केचप आहे तीन ते चार सुक्या लाल मिरच्या आहेत आणि एक चमचा जिरे आहेत खोबरं मिरची आणि जिरे आधी मिक्सरवर फिरवून घेतले यामध्ये मीठ घातलं थोडीशी चवीपुरती साखर घातली आहे टोमॅटो केचप घातला टोमॅटो सॉस जो आहे तो चटणीला काहीसा चटपटीतपणा देतो म्हणून घालणार आहे मग गरजेनुसार पाणी घालून एकजीव होईपर्यंत वाटून घ्यायचंय याप्रमाणे लाल चटणी न करता कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून तुम्ही हिरवी चटणीसुद्धा केली तरी चालेल थोडासा वेगळा प्रकार म्हणून मी ही लाल चटणी केली आहे डोसे करण्यापूर्वी पीठ जे आहे ते व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचंय नाहीतर मग पीठ तळाशी बसतं आणि पाणी पाणी वर येतं प्रत्येक डोसा करताना सुद्धा याप्रमाणेच पीठ हलवून मग डोसा करा मी नॉनस्टिकचा तवा वापरतीये यावर थोडंसं तेल टाकून ते टिश्यू पेपरनं पुसून घेतलं पण तवा जर का अॅल्युमिनियमचा किंवा बिडाचा असेल तर त्याला थोडंसं तेल राहू देत अशा प्रकारे आता तेलाचा अगदी पातळसा थर तव्यावर आहे यावर मुगाचं पीठ सोडलं हलके हातानं पळी फिरवत फिरवत डोसा करून घ्यायचा आहे डोसा जो आहे तो तव्यावर सोडताना तवा खूप तापलेला नको नाहीतर मग डोसा जो आहे तो व्यवस्थित फिरवता येत नाही तवा जर का खूप जास्त गरम असेल आणि त्यावर जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचा डोसा केला तर तो कडेनं उचलला जातो तव्याला चिकटत नाही त्याचप्रमाणे तवा अगदी थंडही नको तवा हलका गरम असेल तर डोसे व्यवस्थित पसरता येतात डोशाच्या कडेनं आणि मध्ये थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे डाळीचा डोसा आहे त्यामुळं एखाद मिनिट झाकण ठेवून याला वाफवून घेणार आहे तुम्हाला जर का डोसा दुसऱ्या बाजूने पलटून भाजायचा असेल तर पलटू शकता नाही पलटलात तरी चालेल यामध्ये मुगाचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळं नेहमीच्या डोशांप्रमाणे हे डोसे अगदी कडक राहणार नाहीत तव्यावरून काढले की ते मऊस होतात एखादा डोसा करून पाहिल्यावर तुम्हाला जर का पीठ खूप घट्ट वाटलं तर यामध्ये केव्हाही थोडंसं पाणी घालून पीठ पातळ करून घेऊ शकता खाण्यासाठी हे डोसे अगदीच हलके फुलके असतात त्यामुळं खूप पातळ नका करू धिरड्यांप्रमाणे थोडासा जाट ठेवलात तरी चालेल हा मुगाचा डोसा तुम्ही मध्यम ते मंदाचेवर थोडंसं जास्त तूप सोडून जर का खरपूस भाजला तर तो काहीसा कुरकुरीत देखील होतो यामध्ये कांदा घातलेला असल्यामुळं याची चवही छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे तो खूप कोरडा लागत नाही झणझणीत अशा चटणीसोबत हे मुगाचे डोसे अगदी छान लागतात अगदी पौष्टिक चविष्ट तसेच हलका फुलका असा पर्याय आहे तुम्ही या पद्धतीनं डोसे जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा याची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद